जागतिक वारसास्थळामध्ये नोंद झालेल्या व देशात अतिसंवेदनशील ठिकाण असलेले राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य उद्यापासून पर्यटकांसाठी खुले होत आहे. तब्बल एक महिना उशिराने हे अभयारण्य पर्यटकांसाठी खुलणार आहे. अतिवृष्टीमुळे अभयारण्यातील अंतर्गत रस्ते खराब झाल्याने पर्यटकांसाठी एक महिना उशिरा या हंगामाला सुरुवात झाली आहे. निसर्गाच्या सौंदर्याने नटलेले हे अभयारण्य म्हणजे पर्यटकांसाठी आणि अभ्यासकांसाठी एक पर्वणीच आहे. या दाजीपूर अभयारण्याला भेट देण्यासाठी आणि तेथील जैवविविधता पाहण्यासाठी जगाच्या पाठीवरून अनेक पर्यटक येत असतात. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले आणि निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेले दाजीपूर अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य. गवे आणि 7 वर्षातून एकदा फुलणारी कारवी वनस्पती हे इथले प्रमुख आकर्षण. तरीही येथील निम सदाहरित जंगलवेली, वेगवेगळ्या प्रकारची झाडे झुडपे आपल्या निसर्गाच्या विविध रूपांचे दर्शन घडवितात. जंगलात भटकंती करण्यासाठी दाजीपूर अभयारण्य आता सज्ज झाले आहे. अभयारण्याला जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी याकरिता वन विभागामार्फत विविध सुविधा देखील करण्यात आलेल्या आहेत. तसेच राधानगरीच्या निसर्गप्रेमी युवकांनी बायसन नेचर क्लबची निर्मिती केली आहे. या क्लबच्या मार्फत दाजीपूर अभयारण्य डायरेक्ट इंटरनेटच्या माध्यमातून जगासमोर नेण्याचं काम ते करत आहेत. अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्याचा या क्लबचा हेतू आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.